युजी घोटाळ्याप्रकरणी माजी दूरसंवाद मंत्री ए राजा आणि द्रमुकच्या कनिमुणी यांच्यासह सर्व आरोपींची मुक्तता सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निर्णय राज्यातल्या जुन्या आणि मोडकळीला आलेल्या शाळांची पुनर्बांधणी सरकारच्या विचाराधीन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची विधान परिषदेत घोषणा वस्त्रोद्योग क्षेत्रात कौशल्य निर्मिती योजनांसाठी तेराशे कोटी रुपयांच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी गुंतवणूकदाराच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य वित्त बाजार परिषदेत सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांचं प्रतिपादन जेरुसलेमला इस्रायलची राजधानी घोषित करण्याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आज मतदान आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा जोर वाढला निफाडमध्ये पारा दहाच्या खाली नमस्कार साडेअकराच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्तार टूजे घोटाळ्याप्रकरणी माजी दूरसंवाद मंत्री ए राजा आणि द्रमुकच्या कनी यांच्यासह सर्व आरोपींची आज सीबीआयच्या विशेष न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली पुरावे पुराव्याअभावी सुटकेचा निर्णय घेतल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्याची सुनावणी दोन हजार अकरामध्ये सुरू झाली होती यात सतरा आरोपींवर न्यायालयानं आरोप निश्चित केले होते या आरोपींना सहा महिन्यांपासून ते जन्मठेपेच्या शिक्षेचीही तरतूद त्यात होती राज्यातल्या जुन्या आणि मोडकळीला आलेल्या शाळांची पुनर्बांधणी सरकारच्या विचाराधीन असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत केली यासंबंधी वित्त विभागाशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले ओखी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासंबंधी मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली बोटीची औषधा दुरुस्ती करण्यासाठी चार हजार एक रुपय तर मोठं नुकसान झालेल्या किंवा नष्ट झालेल्या बोटी नऊ हजार सहाशे रुपये दिले जाणार आहे अंशतः नुकसान झालेल्या मच्छीमार जाण्यांसाठी एकवीसशे रुपये तर नष्ट झाल मागे सव्वीसशे रुपये भरपाई दिली जाणार आहे कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी सहा हजार रुपये आणि बागायतीसाठी हेक्टरी साडेतेरा हजार रुपये भरपाई देण्यात येणार आहे मुंबईत पवई इथं लार्सन अँड टुबो कंपनीने नियमबाह्य बांधकाम केल्याप्रकरणी चौकशी करण्यात आली असून येत्या सात दिवसात पुढची कारवाई केली जाईल असं नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधानसभेत स्पष्ट या याप्रकरणी गरज पडली तर फौजदारी कारवाई होईल असंही ते म्हणाले ठाण्यातली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खाडी पुलाची उभारणी आणि रस्ता रुंदीकरण यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सात दिवसात निर्णय घेतला जाईल असंही पाटील म्हणाले लक्षवेधीच्या माध्यमातून झालेल्या विचारांना ते उत्तर देत होते आता पाहूया विधीमंडळाच्या कामकाजाचं का थेट प्रक्षेपण महाराज मला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची राम शिंदे सर तुम्ही जे काही सांगितलं की इथं खूप पाऊस पडतो हे दरवर्षीच आहे इथलं एकंदरीत हा दुर्गम भाग आहे डोंगरी भाग आहे प्रचंड पाऊस पडणारा भाग आहे ह्या पावसाच्या जोरावरच तिथली धरणं भरत असतात तिथं एका शेतकऱ्यानी श्यामराव कुटवडणी दोन लाख रुपये खर्चून विहिर कोणत्याही शासकीय मदती शाला फुटल्याने माझी विहीर संपूर्णपणे गाडली गेली आणि माझ्या शेतात सगळीकडे माती दगड त्या ठिकाणी आली आता तिथले स्थानिक आमदार संग्राम थोपटे साहेबांनी सांगितलं त्या प्रकारे इथले सगळे मावळी लोक अतिशय छोट्या छोट्या त्यांना तिथे जमिनी असतात तिथं भाताची खाचर आहे आणि त्यांचं एवढं मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे त्यांचा काही दोष नसताना आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं फुटतूट झाली हे सगळे आकडे त्याच्यामध्ये आलेत निकृष्ट बंधारा अतिशय होता त्याच्यावर तो फुटला गेला आमची मागणी आहे की याच्यात सुदैवानी मनुष्यहानी झाली नाही ही एक चांगली गोष्ट झाली पण त्या लोकांचे जे काही नुकसान झालं त्यांचे एक सीजन जर गेला तर त्यांना पुन्हा वर्षभर कुठलं पीक त्या ठिकाणी घेता येत नाही अशा प्रकारची परिस्थिती जमीन एकदा वाहून गेल्यानंतर आपण पण शेतकरी आहात पुन्हा त्या जमिनीमध्ये माती भरून ती जमीन पिकाच्या योग्यतेच्या करता तयार करायला पण बराच कर खर्च येतो तर हा आकडा काही कोटी रुपयामध्ये त्यांचा काही दोष नाही आणि म्हणून सरकार हे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीला जबाबदार असणारा कॉन्ट्रॅक्टर त्यांनी विचारलेलं होतं ब्लॅक लिस्टला टाकणार का तुम्ही त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही त्याला काय आधी ते एकतर टाकलं पाहिजे आणि दुसरं हे झालेलं नुकसान त्याच्यामध्ये सरकारनी पण हस्तक्षेप केला पाहिजे जरूर हे आपल्या जिल्हा परिषदेचं काम असलं तरी शेवटी तुम्ही त्याची उत्तरं देत असता आणि त्याच्यावर तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातन दृष्टिकोनातनं जे काही त्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनाबाई वगैरे सगळे झाले तिथलं उपमुख्य कार्यकारी अधिकारी पण त्यांनी पण पाहणी त्या ठिकाणी केलेली आहे झालेल्या घटनेची पाहणी केली असता या संदर्भात सविस्तर चौकशी केली जाईल आणि स्वतः तहसीलदारांनी पण सांगितलं या परिसरात अंदाजे पंच्याहत्तर हेक्टर शेतीचं नुकसान झालं असावे असा अंदाज पंचनामे करून योग्य ती भरपाई दिली जाईल म्हणजे जवळपास पंचाहत्तर दीडशे दोनशे एकराच्या पुढे अध्यक्ष मोदय इथलं नुकसान आहे ह्या सगळ्याचा विचार करून जे काही कोटीतलं नुकसान आहे त्याची नुकसान भरपाई ताबडतोब त्यांना द्या त्याला ब्लॅक लिस्टला टाका आणि अधिकारी पण ह्याच्यामध्ये दोषी आहेत अधिकाऱ्यांचं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचं असतं बिचारा शेतकऱ्यांना माहिती नसतं आणि म्हणून त्यांना पण तुम्ही अधिकाऱ्यांना निलंबित करणार का राज्याच्या हिताचं चा जल नियोजन करण्याची राज्य सरकारची भूमिका असून सर्वांना एकत्र घेऊन यावर काम करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे प्रवरा प्रवरानगर इथं बाळासाहेब विखे पाटील यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमात मुख्यमंत्री काल बोलत होते राज्याच्या हितासाठी कलि जलनियोजन हीच पद्मभूषण दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांना श्रद्धांजली ठरेल अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली पाणी प्रश्नावर बाळासाहेब विखे पाटील यांचा सखोल अभ्यास होता आणि त्याचा राज्याला नेहमीच लाभ झाल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी गोदावरी खोळ्यात वळवावं असा बाळासाहेबांचा अभ्यासपूर्ण आग्रह होता या आणि अशा अनेक मुद्द्यांचा राज्याच्या सर्वोक्कष जल आराखड्यात समावेश केला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी अनेक संघटनांनी काल विधीमंडळाच्या प्रांगणात धरणं आंदोलन केलं त्यात प्रामुख्यानं महाराष्ट्र गवळी समाज प्रोफेशनल टीचर असोसिएशन यांनी आणि विना अनुदानित विशेष शाळा कर्मचारी संघटना ऑल इंडिया उलमा बोर्ड शेतकरी संघटना आणि सावकारग्रस्त शेतकरी समिती मातंग मुक्ती सेना महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार स्वयंपाकी महासंघ एसटी संस्था कोल्हापूर जीन प्रेस आघाडी कामगार कृती समिती महाराष्ट्र शाळा कृती समिती शिक्षक आघाडी आदी संघटना सहभागी होत्या टूजी घोटाळ्याप्रकरणी विरोधी पक्षांनी आज राज्यसभेचं कामकाज सुरू होताच गदारोळ सुरू केला त्यामुळे सदनाची कार्यवाही दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली लोकसभेत प्रश्नोत्तरांचा तास सुरु झाला दुष्काळ प्रवण क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान वापरून जलसंवर्धनाचे कार्यक्रम राबवले जातील तसंच अटल भूजल योजनेद्वारे भूजल पातळी वाढवण्याचे प्रयत्न केले जातील असं आश्वासन जलस्रोत आणि नदी विकास मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिलं महाराष्ट्रातल्या जलसंधारणाच्या कामांचा त्यांनी यावेळी विशेष उल्लेख केला वस्त्रोद्योग क्षेत्रात नवीन कौशल्य निर्मिती करण्याच्या तेराशे कोटी रुपयांच्या योजनेला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली या क्षेत्रातल्या प्रत्येक टप्प्यावरच्या किमतीची श्रृंखला या योजनेत समाविष्ट करण्यात आली आहे संघटित वस्त्रोद्योग क्षेत्रात रोजगाराभिमुख कौशल्य विकास करणं हा या योजनेमागचा उद्देश आहे वस्त्र निर्मितीतल्या एक लाख पारंपरिक कारागिरांना या योजनेत समाविष्ट केलं जाणार आहे यामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि अपंगांना प्राधान्य असेल ग्राहक संरक्षण विधेयक दोन हजार सतरा मांडायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली गुजरातमध्ये बडोदा इथं पहिलं राष्ट्रीय रेल्वे आणि वाहतूक विद्यापीठ निर्माण करायलाही मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवला आहे देशात चार राज्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे उत्तर प्रदेशमध्ये सिकंदराबाद तामिळनाडूमध्ये आर के नगर अरुणाचल प्रदेशमध्ये पाकी किसामा तसंच केकावली आणि पश्चिम बंगालमध्ये मतदान होत आहे तामिळनाडूमधल्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या राधाकृष्णनगर मतदारसंघाच्या जागेसाठी एकूणसाठ उमेदवार रिंगणात आहेत मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षारक्षक तैनात केले आहेत तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णा अध्यक्ष दिवंगत जयललिता जे जे यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती हेरगिरीच्या पा आरोपाखाली पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यासाठी त्यांची पत्नी आणि आईला पाकिस्ताननं काल व्हिसा दिला आहे येत्या पंचवीस तारखेला जाधव यांच्या पत्नी आणि आईसमवेत भेटीसाठी पाकिस्ताननं मान्यता दिली आहे भारतीय उच्चायुक्तही यावेळी त्यांच्या उपस्थित राहणार आहेत पाकिस्ताननं जाधव हो यांच्यावर केलेले आरोप भारतानं याआधीच फेटाळले आहेत जाधव हो यांचं इराणहून अपहरण केल्याची भारताची भूमिका आहे गुंतवणूकदारांच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणं गरजेचं आहे असं प्रतिपादन सेबीचे अध्यक्ष अजय तयागी यांनी ते काल मुंबईत भारतीय उद्योग महासंघाच्या आठव्या वित्त बाजार परिषदेत बोलत होते गुंतवणूकदारांचं संरक्षण आणि दंडात्मक कारवाई या दोन्हींचा मेळ घालणं व्यवसाय सुलभतेच्या दृष्टीनं महत्वाचं असल्याचंही ते म्हणाले देशातल्या भांडवल बाजारांसाठी चालू वित्त वर्ष हे अतिशय चांगलं जात असून निधीच्या गुंतवणुकीत मोठी वाढ झाल्याचंही त्यांनी सांगितलं भांडवल बाजारावर लोकांचा विश्वास वाढल्याचंच यातून दिसून येत आहे असं त्यागी म्हणाले रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक राजेश्वर राव आणि मुंबई शेअर बाजाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान यावेळी उपस्थित होते कार्यक्षमता आणि आकर्षकतेच्या दृष्टिकोनातून भारतीय बाजाराची पुनर्रचना करण्याबद्दल या परिषदेत चर्चा झाली केंद्र सरकारच्या विमान वाहतूक मंत्रालयाच्या उडान आरसीएस योजनेच्या पहिल्या टप्प्यात नाशिकहून मुंबई आणि पुण्याकडे येत्या तेवीस डिसेंबरपासून विमानसेवा सुरू होत आहे उडान योजनेअंतर्गत पन्नास टक्के सवलतीच्या दरात तिकीट मिळणार असून नाशिकहून मुंबई आणि पुण्यासाठी सोयीच्या वेळेत विमानसेवा मिळणार आहे यामुळे याच चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास नाशिकचे जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांनी व्यक्त केला आहे ठाण्यातल्या मुंब्रा आणि कळवा खाडी किनाऱ्यावर अवैध उत्खनन केलेली रेती साठवण्यासाठीचे पस्तीस हौद काल महसूल आणि मेरीटाईम बोर्ड विभागानं उद्ध्वस्त केले तिथे साठवून ठेवलेला अवैध रेती साठाही नष्ट करण्यात आला खाडीमध्ये सक्षम पंप वापरून रेतीचं अवैध उत्खनन करण्यात येत होतं ही रेती या खाडी किनाऱ्यावर तयार करण्यात आलेल्या मोठ्या हौदांमध्ये साठवली जात होती या कारवाईच्या वेळेला मोठा पोलीस बंदोबस्त होता उच्च शिक्षणाच्या दर्जात आणखीन सुधारणा करावी यासह शिक्षणाशी संबंधित आणखी विषयांवर शिर्डी इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत ठराव मंजूर करण्यात आले केंद्र सरकारकडे हे ठराव पाठवण्यात येणार आहेत उच्च शिक्षणापुढची आव्हानं पुनर्रचना आणि संधी या विषयावर परिषदेत विचारमंथन होऊन देशविदेशातले शिक्षण संशोधक शिक्षणतज्ञ आणि प्राध्यापकांनी मार्गदर्शन केलं तसंच शोध निबंध सादर केले भूतान नेपाळ बांगलादेश आणि पाकिस्तान या देशातले अडीच हजार शिक्षक संशोधक तज्ञ आणि प्राध्यापक या परिषदेत सहभागी झाले होते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रीय प्राध्यापक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने पुणे विभागात प्रथमच ही परिषद घेण्यात आली निर्णय घेण्यात आले या निर्णयाच्या अनुषंगाने जे जे ठराव संमत करण्यात आले त्या ठरावाचा गोषवारा शासनकीय पातळीवर पाठवून त्या अनुषंगाने विविध बाजूने सार्वजनिक शिक्षण व्यवस्था टिकविण्याच्या दृष्टीने आणि सार्वजनिक व्यवस्थेमध्ये शिक्षणाचे शिक्षकाचे स्थान निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून हे महासंघ निश्चितपणे शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाची माहिती मिळावी म्हणून भंडारा जिल्ह्यात पशु विभागाच्या वतीनं तालुकास्तरीय पशु पक्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं पशुविकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं या प्रदर्शनात देशी गाईंच्या शैवाल गीर कॉक्रच गावलाड खिल्लार रेडसिंधी या सर्वच प्रकारच्या जातीचं वाण लोकांच्या आकर्षणाचं केंद्र होतं तसंच विदेशी गायी जर्सी गायींचाही समावेश होता शेळी आणि देशी कोंबडे तसंच बैलही या प्रदर्शनामध्ये होते नाट्य क्षेत्राला समाजात उच्च स्थान मिळालं आहे एकांकिका स्पर्धांमधून नाट्यव्यवसायात येताना परिश्रमानंतर निश्चित यश मिळेल असं मत अखिल भारतीय मराठी नाट्य अध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त ते काल नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरोहित एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते या तीन दिवसीय स्पर्धेत मुंबई पुणे नागपूर सांगली औरंगाबाद अहमदनगर धुळे नंदुरबार सोलापूर या जिल्ह्यांमधून स्पर्धक आले आहेत मुंबईत वरळीच्या नेहरू केंद्र कलादालनाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त तिथे भारतीय कला परंपरेतले अग्रगण्य चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या मूळ चित्रकृतींचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे रवी वर्मा यांचे वारसदार राम वर्मा थंपूरन यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं चा उद्घाटन झालं असून येत्या सहा जानेवारीपर्यंत सकाळी अकरा ते संध्याकाळी सात ते सर्व कलाप्रेमींसाठी खुलं असणार आहे जेरुसलेमला इस्रायलची राजधानी घोषित करण्याच्या निर्णयाला अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा मिळाल्यानंतर आज संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत यावर मतदान होणार आहे अमेरिकेच्या विरोधात मतदान करणाऱ्या देशांना भविष्यात अमेरिकेकडून कोणतीही आर्थिक मदत मिळणार नसल्याचे संकेत अमेरिकेनं दिले आहे संयुक्त राष्ट्र महासभेचा आज तातडीच विशेष अधिवेशन होत आहे जेरुसलेमशी संबंधित प्रस्तावावर अमेरिकेच्या नकाराधिकार अर्थात वेटोच्या विरोधात हे अधिवेशन भरविण्यात आलं आहे सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सर्व चौदा सदस्यांनी जेरुसलेमशी संबंधित प्रस्तावाचं समर्थन केलं होतं भारत आणि श्रीलंकेदरम्यान टी ट्वेंटी क्रिकेटच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना काल भारतानं सहज खिशात टाकला ओदिशात कटक इथं झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेनं ना प्रथम क्षेत्ररक्षणाची निवड केली पण भारतानं उभारलेल्या एकशे ऐंशीच्या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेची दमछाक झाली भारतीय फलंदाजांपैकी रोहित शर्मा अनपेक्षितपणे अवघ्या सतरा धावांवर तंबूत परतला मात्र श्रेयस अय्यर आणि के एल राहुलच्या घणाघाती माऱ्यापुढे श्रीलंकेच्या गोलंदाजांनी नमतं घेतलं या दोघांनीही आठची सरासरी कायम ठेवत बाराव्या षटकातच धावसंख्या शंभराजवळ नेऊन पोहोचवली राहुलनं चौतीस चेंडूतच फटकावलेल्या अर्धशतकानं क्रिकेट रसिक सुखावले वीस षटकात तीन गडीबात एकशे ऐंशी धावा करणाऱ्या भारतीय संघापुढे श्रीलंकेचा संघ फिका पडला अडखळत फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकन संघाची भारतीय गोलंदाजांनी दाणादान उडवली आणि सत्तरच्या आतच सहा गडी गारद केले अखेर सत्याऐंशी धावात श्रीलंकन फलंदाजी गुंडाळली गेली चार गडी बाद करणारा यजवेंद्र चहल सामनावीर ठरला त्र्याण्णव धावांच्या फरकाने मिळवलेला हा विजय टी ट्वेंटीच्या इतिहासातला भारताचा सर्वात मोठा विजय आहे हवामान उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यांमध्ये अनेक भागात थंडीचा जोर वाढला आहे नाशिक जिल्ह्यात या थंड वाऱ्यांना ढगाळ धुब्याच्या हवामानाची साथ मिळून निफाड तालुक्यात उगाव शिवडी इथे पारा नऊ पूर्णांक आठ अशांश सेल्सिअसवर पोहोचला आहे नांदेडमध्येही थंडीत वाढ झाली असून रात्रीपेक्षा सकाळच्या हवेत जास्त गारठा आहे अहमदनगर जिल्ह्यात पारा अकरा अंशापर्यंत आला आहे महाबळेश्वरमध्ये मात्र ढगाळ हवेमुळे उबदार वातावरण तयार होऊन थंडीचा जोर काहीसा मंदावला आहे नाशिक जिल्ह्यात थंडीसह ढगाळ हवेची स्थिती आठवडाभर कायम राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे अशा हवामानामुळे द्राक्षाच्या गोडव्यावर परिणाम होण्याची शक्यता असून किडीचाही धोका संभवतो यामुळे द्राक्ष उत्पादकांमध्येही चिंतेचं वातावरण आहे शेवटी ठळक आह शक्या टूजी घोटाळा प्रकरणी माजी दूरसंवाद मंत्री ए राजा आणि त्रिमुकच्या कनिमुळी यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याभावी भावी मुक्तता सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निर्णय राज्यातल्या जुन्या आणि मोडकळीला आलेल्या शाळांची पुनर्बांधणी सरकारच्या विचाराधीन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची विधानपरिषदेत घोषणा वस्त्रोद्योग क्षेत्रात कौशल्य निर्मिती योजनांसाठी तेराशे कोटी रुपयांच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी गुंतवणूकदारांच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य वित्त बाजार परिषदेत सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांचं प्रतिपादन जेरुसलेमला इस्रायलची राजधानी घोषित करण्याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आज मतदान आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा जोर वाढला निफाडमध्ये पारा दहाच्या खाली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार